आप देख रहे हैं प्रेस एक्सप्रेस, मैं हूं आपके साथ हर्षिता। ऐसा लगता है कि जनसभाओं, कहानियों, राजनीतिक सभाओं में अपमानजनक नारे लगाकर महाराष्ट्र के संत और महापुरुषों के बैंड की पावन भूमि को बदनाम करने की होड़ शुरू हो गई है। छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले को अपमान करने के बाद अब बागेश्वर धीरेन्द्र शास्त्री नाम के एक नकली और पाखंडी ने सीधे संत शिरोमणि जगत गुरु तुकराम महाराज की आलोचना की। इसके विरोध में आज अनुमंडल कार्यालय के सामने धीरेन्द्र शास्त्री का फोटो टांग दिया गया। महाराष्ट्र में जहां अंधविश्वास को लेकर कानून लागू है, वहीं ये पाखंडी अंधविश्वास और दैवीय शक्ति के नाम पर लोगों को ठग रहा है। संत तुकराम महाराज के बारे में अपमानजनक बयान देने और अंधविश्वास फैलाने के आरोप में इस धीरेन्द्र शास्त्री के खिलाफ जल्द से जल्द आपराधिक मुकदमा दर्ज किया जाना चाहिए, नहीं तो संत तुकाराम महाराज कुनबी युवा मंच की ओर से खमा गांव सहित पूरे जिले में एक मजबूत आंदोलन शुरू किया जाएगा। पूरा कुनबी समुदाय पूरे महाराष्ट्र में विरोध का रुख अपनाने पर मजबूर हो जाएगा। उनकी पूरी जिम्मेदारी हमारी और सरकार की रहेगी। प्रदर्शनकारियों ने ये चेतावनी दी है। आज खामगाव तालुक्यामध्ये कुणबी समाज बांधव आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्तांकडून खामगाव उपविभाग अधिकारी या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन धीरेन्द्र शास्त्री यांना त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला जोळे मारो आंदोलन आज समाजाच्या वतीने या ठिकाणी केलेलं आहे। सांगायचं झाल्यास 8 दिवसाच्या आधी बागेश्वर धाम छत्तीसगडचे जे महाराज आहे धीरेन्द्र शास्त्री महाराज यांनी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाबद्दल ते फार वाईट बोलले। ते असे बोलले की बा संत तुकाराम महाराज यांना यांची पत्नी रोज मारायची आणि म्हणून संत तुकाराम महाराज हे देवदेव करायला लागले आणि अशामध्ये जर समजा आपला समाजामध्ये जर या बायका नवऱ्याला जर मारायला लागल्या तर सर्वांनी देवदेव करायला काही हरकत नाही अशा प्रकारचं बेताल वक्तव्य त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। वास्तविक पाहता या बागेश्वर धाम येथील जे महाराज आहेत यांना संत तुकाराम महाराजाविषयी काही माहिती नाही, कारण या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं फार मोठं वाङ्मय आहे, फार मोठं अभंगाची गाथा आहे। एवढंच नव्हे तर उच्च शिक्षण त्या ठिकाणी आपण देतो त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांचे अभंग त्या ठिकाणी शासनाने त्यांच्या त्या ठिकाणी परिपाठामध्ये त्यांनी आणलेले आहेत आणि अशामध्ये त्यांना माहीत नाही संत तुकाराम महाराज यांची पत्नी जेव्हा संत तुकाराम महाराज हे भंडारा डोंगरावर त्या ठिकाणी जायचे आपले अभंग रचायचे त्या ठिकाणी त्यांच्या भाकरी घेऊन जायच्या आणि ज्या ठिकाणी ज्या रस्त्यानं संत तुकाराम महाराज गेले त्या ठिकाणी त्या कान लावायच्या, त्या जागेला कान लावायच्या आणि त्या कानामध्ये त्यांना विठ्ठल विठ्ठल असा आवाज त्या ठिकाणी यायचा। अशा प्रकारे त्यांच्या पत्नीचं फार मोठं प्रेम त्यांच्यावर होतं, परंतु बागेश्वर येथील महाराजांना त्यांच्याविषयी काही माहीत नाही, सगळी ऐकीव माहिती आहे। तरी त्या ठिकाणी त्यांनी हे जे माहिती सांगितली हे चुकीची माहिती आहे। समाज बांधव शांततेच्या मार्गाने या ठिकाणी त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही। जर बागेश्वर धाम महाराज यांनी त्या या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या जीवनाबद्दल जे काही बोलले त्यांनी त्या ठिकाणी लगेच माफी मागायची आहे। त्यांनी जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रामध्ये कुणबी समाज बांधव आणि संत तुकाराम महाराज यांचा भक्तगण, त्यांना मानणारा वर्ग त्या ठिकाणी त्यांना या महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाही, त्यांचा कोणत्याच प्रकारे त्या ठिकाणी कार्यक्रम होऊ देणार नाही असं या ठिकाणी सांगतो, थांबतो, धन्यवाद। आज सर्व हा कुणबी समाज बांधव जो बागेश्वर महाराज धीरेन्द्र शास्त्री महाराज आहे या महाराजाने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबद्दल जे बेताल वक्तव्य केले आणि त्यांना त्यांची पत्नी रोज मारायची असं जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे छत्रपती शिवरायांचे गुरु आहेत। अख्ख्या या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला जगद्गुरु संत तुकोबारायांनी वारकरी संप्रदाय काय आहे हा शिकवलेला आहे आणि ज्ञानोबारायांच्या अभंगाप्रमाणे जगद्गुरु संत तुकोबारायांचा जो विषय आहे हा खूप मोठा असा तुकाराम महाराजांचा विषय आहे। या 20-25 वर्षाचा जो हा बागेश्वर दत्त महाराज आहे हा महाराज बेताल वक्तव्य करतो, खऱ्या अर्थानं जगद्गुरु संत तुकोबारायांचा अपमान हा संपूर्ण देशाचा अपमान आहे, संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा अपमान आमचा कुणबी युवामंच आणि कुणबी समाजच नव्हे तर हा संपूर्ण हिंदू समाज हा सहन करणार नाही। त्यामुळे या बागेश्वर दत्तचा आज जाहीर निषेध म्हणून त्याला जोळे मारो आंदोलन आणि त्या निषेध म्हणून सर्व हा आमचा कुणबी समाज आज एकवटलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही आज माननीय उपविभाग अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। या महाराजावर जर का कारवाई झाली नाही तर याही पुढे संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच खूप मोठ्या प्रमाणात मोठं आंदोलन उभं करेल आणि ज्या ठिकाणी हा बेताल वक्तव्य करणारा बागेश्वर दत्त आहे हा धीरेन्द्र शास्त्री आहे जिथं कुठं आम्हाला युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिसेल त्याला आम्ही तिथं निश्चितपणाने जोळे मारून त्याची जीभ छाटल्याशिवाय राहणार नाही, एवढी या माध्यमातून आम्ही कुणबी युवा मंचच्या माध्यमातून त्याला आवाहन करतो।